ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. आज आणि उद्या औरंगाबादमध्ये 100% लॉकडाऊन आहे, त्यामुळं शहरातले रस्त्यांवर शुकशुकाट दिसतोय. सोमवारपासून पुढील आठवडाही अंशतः लॉकडाऊन असणार आहे. रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल. गुरुवारी औरंगाबादमध्ये 902 नवे रुग्ण आढळले होते, तर शुक्रवारी हा आकडा 650 इतका होता. औरंगाबादमधल्या याच सद्यस्थितीवरची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत सध्या. सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये आज आणि उद्या 100% लॉकडाऊन असेल, आता जवळपास सकाळचे 9:30 वाजत आलेले आहेत, काय नेमकं दृश्य दिसतंय औरंगाबादच्या रस्त्यांवर? 100% लॉकडाऊन आहे आणि लोकांनीही त्याला सहकार्य द्यायचं ठरवलेलं आहे. मी गुलमंडी भागामध्ये आपण बघू शकतो की हा जो ही मार्केट आहे जी सतत गजबजलेली असते, मात्र आज या ठिकाणी एकही दुकान उघडलेलं नाही किंवा लोकांची वर्दळ या ठिकाणी दिसत नाही. 8 दिवसातून फक्त शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आहे 100% लॉकडाऊन असणार आहे. मी जसं तुम्ही सांगितलंय तसं मागच्या काळ 24 तासामध्ये 650 रुग्ण आढळले, त्या आदल्या दिवशी जवळपास 902 रुग्ण होते. म्हणजे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मागच्या महिन्यामध्ये रुग्ण 25 ते 30 दरवर्षी होते, मात्र आता याच तारखेला 1 महिन्यानंतर बरोबर आपण बघतो की 900 आकडा या ठिकाणी पार केलेला. जवळपास 5 ते 6 लोक दररोज आपला जीव गमावत आहेत. एकंदरीतच काय तर आकडा झपाट्याने वाढतोय, त्यामुळं जो आहे शनिवार आणि रविवार हे 48 तास 100% लॉकडाऊन आहे. आणि आज आठवड्याचा शनिवार आहे आणि लॉकडाऊनचा पहिला शनिवार आहे, त्यामुळं लोकही रस्त्यावर दिसत आहेत. लोकांनी सहकार्य करायचं ठरवलंय, मात्र हे सहकार्य आता खूप उशीर होते, कारण लोकांनी नियम पाळले नाही किंवा ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने वागले नाही, म्हणून हा आकडा मोठा झालेला आहे. मात्र आता औरंगाबादकर स्वतःहून हे नियम पाळतील अशी अपेक्षा करूया. अच्छा, बिलकुल सिद्धार्थ. आणि आपण बघतो आहोत की एकीकडे आज आणि उद्या म्हणजे वीकेंडला कम्प्लीट लॉकडाऊन असणार आहे, तर सोमवारपासून आपण बघितलं तर अंशतः लॉकडाऊन असेल आठवडाभर. त्यामुळं हा आठवडाभरचा जो अंशतः लॉकडाऊन आहे, या लॉकडाऊनला नेमका कसा प्रतिसाद औरंगाबादकर देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती वाढती आहे. कालचा आकडा जरी थोडाफार कमी झालेला असला तरी ही संख्या गेल्या काही दिवसांमधली आपण जर बघितलं तर जास्तच असल्याचं दिसतंय. या सगळ्यावर नियंत्रण आणायचं असेल तर अंशतः लॉकडाऊनला देखील तितकाच चांगला प्रतिसाद औरंगाबादकरांनी देणं गरजेचं आहे. सिद्धार्थ, निश्चितच औरंगाबादकरांनी प्रतिसाद दिला नाही किंवा नियम पाळले नाही किंवा राज्यातील कुठेही ज्या ज्या ठिकाणी आकडे वाढलेले आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घालायचं टाळलेलं आहे, सॅनिटायझरचा वापर झालेला नाही आहे, अनेक मास्क गॅदरिंग म्हणजे मोठ्या समूहाने लोक एकत्रित आलेले आहेत, त्याचमुळे कोरोनाची संख्या वाढत आहे. मात्र औरंगाबादमध्ये आपण बघितलं तर लग्न समारंभांवर पूर्णपणे बंदी आहे, राजकीय गॅदरिंग बंद आहे, व्यायामशाळा बंद आहेत, आणि इतर जे शाळासुद्धा बंद आहेत, महाविद्यालये बंद आहेत, आज मार्केट बंद आहे. जवळपास 100% सगळ्या गोष्टी बंद आहेत. मात्र या 2 दिवसामुळं किती फरक पडतो हे सोमवारच्या टेस्टिंग नंतर कळेल. मात्र टेस्टिंग वाढवल्यामुळं पॉझिटिव्हचाही आकडा जो आहे वाढतो आहे. आणि एकंदरीतच अंशतः लॉकडाऊन झालं तसं महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, हे स्वतः रस्त्यावर उतरतात, दररोज काही ना काही ठिकाणी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जाऊन कारवाई करतात, त्यामुळे नागरिकांमध्ये एक थोडासा वचक प्रशासनाचा निर्माण झाल्याचं दिसतंय. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी नागपूरमधली आहे. नागपूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालिकेद्वारे कठोर पावलं उचलली जात आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे युद्ध पातळीवर उपाययोजना सध्या करण्यात येत आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणासाठी 10 नवीन लसीकरण केंद्रांच्या निर्मितीचा निर्णय महापौर दयाशंकर तिवारी आणि पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी घेतलेला आहे. कोरोनाची ही जी संसर्गाची लाट आलेली आहे ही नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि शहरातील सुपर स्प्रेडर्स, हॉकर्स, वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या चाचण्यांवर भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता आणखी सक्तीनं कोरोना टेस्ट्सवर भर देण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेनं हे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपूर महानगरपालिकेनं आता युद्ध पातळीवर काही कठोर निर्णय लागू केलेले आहेत आणि लसीकरण केंद्रांची संख्या देखील वाढवलेली आहे. काही नवनवे स्पॉट्स ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढती आहे ते आयडेंटिफाय करून टेस्टिंग्सची संख्या वाढवण्यावर भर दिला जातोय. तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल?
अजिंक्य निचीचा धरका बघायचा झाला तर नागपूरमध्ये आजपासून तिसरा वीकेंड लॉकडाऊन आहे आणि सोमवारपासून नागपूरमध्ये कडकडीचा लॉकडाऊन असणार आहे. म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये सामान्य नागरिकांना रस्त्यावर बाहेर निघणं यासाठी देखील मज्जाव असणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जर का जी लसीकरण मोहीम आधीपासून सुरू आहे त्या लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे आणि महापौर आणि पोलीस पालिका आयुक्त यांची जी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरवलं गेलं की जी नवीन 10 केंद्र लसीकरणाची तयार करायची आणि इतकंच नाही तर 40 मोबाईल व्हॅन असणार आहे. या माध्यमातून जे असे भाग आहे जिथे म्हणजे झोपडपट्टी असेल किंवा दाट वस्त्या असेल त्या भागातले नागरिक साधारण लसीकरणाकडे पाठ फिरवतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना लसीकरण घेण्यासाठी प्रोत्साहित करायचं किंवा त्यांचं मार्गदर्शन करायचं आणि यासाठी जे कॉर्डिनेशन करणार आहे ते नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे कुठेतरी लसीकरणाच्यासाठी अत्यंत लसीकरणावर जो प्रभाव नागपूर महापालिकेचा पाहायला मिळत आहे तो दिसत आहे. कारण की महत्त्वाचा विषय की नागपूरमध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. म्हणजे कालचा हा 10वा दिवस होता की नागपूरमध्ये 1000च्यावर रुग्णसंख्या गेलेली होती आणि मागच्या 24 तासामध्ये 1957 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि 15 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. जो संक्रमण दर का नागपूरचा बघितला तर महाराष्ट्राच्या उर्वरित शहराच्या तुलनेने प्रचंड अधिक आहे. तर महत्त्वाचा विषय की लॉकडाऊनवर देखील नागपूरमध्ये राजकारण सुरू झालेलं आहे. कारण की नागपूरचे जे महापौर आहे काल त्यांनी सांगितलं की आयुक्त देखील लॉकडाऊनच्या बाजूने नव्हते असं असताना देखील पालकमंत्र्यांनी जबरदस्तीने लॉकडाऊन लावलं आणि या लॉकडाऊनमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान होणार आहे, प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता लॉकडाऊन नंतरही राजकारण जे सुरू झालं त्या राजकारणाचा एक भाग असा आहे की सामान्य नागरिकांना आता त्रास होऊ नये यासाठी आता सगळं कंबर कर प्रशासनाला बघावं लागेल. महत्त्वाचा विषय यामध्ये आणखी एक आहे की आपण हे देखील बघितलं जेव्हा तुकाराम मुंढे होते आयुक्त तेव्हा देखील भाजपचा आणि आयुक्तांचा वाद पाहायला मिळाला होता. यावेळेस आता तुकाराम मुंढे नाही आहे मात्र यावेळेस पालकमंत्री हे काँग्रेसचे आणि भाजपची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हा कडकडीचा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिक घराने घेऊन हे भाजपच्या नगरसेवकांकडे जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची गोची होणार आहे. त्यामुळे भाजपकडनं या लॉकडाऊनला विरोध केला जात आहे आणि प्रशासन मात्र लॉकडाऊनवर ठाम आहे. त्यामुळे राजकारण देखील होताना दिसत आहे. असं असलं तरी प्रशासनाकडनं ज्या काही लसीकरणाच्या मोहीम आहे त्या मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यावर जोर आहे. कोणताही त्यावर प्रभाव पडणार नाही यावर देखील जोर पाहायला मिळत आहे. आज देखील वीकेंड लॉकडाऊनचा तिसरा वीकेंड लॉकडाऊन आहे. त्यामुळे आज देखील संपूर्ण बाजारपेठा बंद आहे. खासगी कार्यालय सरकारी कार्यालय हे देखील बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे. आता त्यामुळे एक आठवड्याचा लॉकडाऊन आणि हे 2 दिवस वीकेंड लॉकडाऊन असे टोटल 9 दिवसांचा लॉकडाऊनचा सामना नागपूरकरांना करायचा. अजिंक्य बिलकुल तुषार धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. नागपूरमधल्या लॉकडाऊनचा आढावा आपण घेतला आणि त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. मात्र आता आपण मुंबईमध्ये सध्या कोरोना संदर्भातली काय स्थिती आहे ते जाणून घेऊया. ईशान्य मुंबईच्या मुलुंड भागामध्ये सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील हॉटस्पॉटच्या यादीत मुलुंड आता पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे. 5 ते 11 मार्च दरम्यान मुलुंडमध्ये 660 नवे रुग्ण आढळलेले आहेत. गेल्या आठवड्यात मुलुंड या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर होतं पण आता पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. शुक्रवारी मुंबईत 1,646 नवे रुग्ण आढळले. मुंबईत सध्या 12,487 ऍक्टिव्ह केसेस आहेत. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, मुलुंडमध्ये 7 दिवसात 760 नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरतोय मुलुंड मुंबईतला आणि आपण बघितलं तर मुंबईतल्या इतर भागांमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. काय सध्याची परिस्थिती? खरं तर इतर वॉर्डांची जर या मुलुंडची तुलना केली जिंक्य तर आपल्या लक्षात येतं की याच्या आधीची जी हायेस्ट वाढ होती म्हणजे मागच्या 2-3 दिवसांमधली 2-3 आठवड्यांमधली माफ करा तर ती साधारणतः 0.49% इतकी होती. पण आता मुलुंड ज्या गतीनं वाढते किंवा मुलुंडमध्ये ज्या गतीनं नवे रुग्ण आढळत आहेत आणि ती गती किती आहे तर ती 0.54% इतकी वाढलेली आहे. म्हणजे सध्या आपण बघितलं की मुलुंड पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर अंधेरी आहे. हॉटस्पॉटच्या यादीची आपण यादीबद्दल बोलतोय. त्यानंतर चेंबूर वेस्ट, चेंबूर ईस्ट आणि मग बँड्रा वेस्ट. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे बँड्रा वेस्ट पहिल्या क्रमांकावर होतं, तिसऱ्या क्रमांकावर होतं, तर ते आता आपल्याला 5व्या क्रमांकावर गेलेलं बघायला मिळतंय. एकूणच हे जे वॉर्ड्स आहेत यांच्यामध्ये कुठेतरी अटीतटीची स्पर्धा आहे की काय असं वाटावं की याच वॉर्डमध्ये रुग्ण वाढ खूप जास्त आहे आणि ती आता इतकी जास्त झालेली आहे की मुलुंडमध्ये अवघ्या 1 आठवड्यामध्ये 660 इतके रुग्ण आढळलेले आहेत. आणि मुंबईभराबद्दल बोलायला गेलो तर मुंबईमध्ये एकूण आता 12,000
700 आसपास ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि मुंबई सारख्या शहराला खरं तर ही धोक्याची बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं की कंटेनमेंट झोन ही संकल्पना जी आहे ती पूर्णपणे पालिकेनं मागच्या काही महिन्यांमध्ये स्क्रॅप करून टाकली होती. जी फक्त झोपडपट्ट्यांपुरती आणि चाळींपुरती मर्यादित ठेवली होती ती पुढे आता बिल्डिंगमध्ये पण राबवावी लागते की काय अशी स्थिती आहे. कारण मुंबईमधल्या 90% अधिक रुग्ण हे बिल्डिंगमध्ये सापडत आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये आणि चाळींमध्ये रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे आतापर्यंत जो भर दिला गेला होता सुरक्षा असू दे किंवा चाचण्यांचा असू दे हा सगळा भर दिला होता तो झोपडपट्ट्या आणि चाळींवर दिला गेला होता. आणि कंटेनमेंट झोन म्हणून पण या गोष्टींना किंवा या जागांना कंटेन केलं जात होतं. पण आता मात्र इमारतींमध्ये ज्या पद्धतीनं रुग्ण वाढत आहेत ते पाहता पालिकेला खूप ऍक्टिव्हली या इमारतींमध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण मागच्या काही दिवसांमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळले अशा ठिकाणी जेव्हा मी स्वतः भेट दिली तेव्हा लक्षात आलं होतं की तो 7वा दिवस होता त्या दिवशीचा. आणि त्या दिवसापर्यंत ज्या इमारतीमध्ये 6 रुग्ण सापडले होते त्या इमारतीमध्ये सगळे व्यवहार सुरळीत होते. खरं तर 10 दिवसांचा हा वेळ आहे किंवा 10 दिवसांचं ही बिल्डिंग किंवा फ्लोअर सील करणं हे जर आधी ठरलेलं आहे तरी तिथे त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही असं बघायला मिळते. आणि इमारतींमध्ये लोकही त्याबाबत फारसे सजग आहेत असं बघायला मिळतंय. मुंबईमध्ये जर बघितलं साधारणतः 63% इतके रुग्ण हे एसिम्प्टमॅटिक आहेत, म्हणजे असे अनेक जण असतील की त्यांना कोणतीही लक्षणं नाही आहेत पण ते स्प्रेडर असू शकतात, त्यांच्याकडनं इतरांना करोनाची बाधा होऊ शकते. तर 36% रुग्ण यांना साधारणतः सिम्टम्स बघायला मिळतात. त्यामुळे सर्दी खोकला अशी लक्षणं वाटली की लोक जाऊ शकतात स्वतः चेक करायला. पण असे अनेक जण असू शकतात की ज्यांना सिम्टम्स नाही आहेत, एसिम्प्टमॅटिक आहेत. आणि त्याचमुळे मुंबईमध्ये एसिम्प्टमॅटिक रुग्णांची संख्या जिथे खूप जास्त आहे तिथे याचा संक्रमण पण तितक्याच वेगानं होताना बघायला मिळतं. आणि मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला लॉकडाऊन लावणं शक्य होणार नाही आणि म्हणूनच पालिकेनं कंटेनमेंट झोन हे अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी होईल हे बघणं गरजेचं आहे. अजिंक्य बिलकुल स्वाती धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मुंबईत देखील रुग्णसंख्या आता वाढताना दिसतेय आणि काही हॉटस्पॉट्स ठरत आहेत मुंबईत जिथं रुग्णसंख्येचा जो वाढीचा वेग आहे तो जास्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळं मुंबईकरांनो तुम्ही देखील जबाबदारीनं वागा आणि सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा हेच आवाहन या निमित्तानं करावं असं वाटतंय. एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.